नमस्कार मित्रांनो सह्याद्री ब्लॉग चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत बघा सह्याद्री ब्लॉग चॅनलवरती तुम्हाला रानभाज्यांची ओळख आणि रानभाज्यांची रेसिपी ही माहिती मिळेल त्याचप्रमाणे गडकिल्ले आणि तीर्थक्षेत्रांच्या माहितीसाठी अजून आपण सह्याद्री ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडत असेल तर एक लाईक अवश्य करा बघा आज मी सह्याद्री ब्लॉग चॅनलवरती एक नवीन रानभाजीची रेसिपी टाकत आहे बघा आम्ही इथं रानामध्ये इकडे फिरायला होतो शेताजवळ तर आता पाऊस पडणार आहे काही दिवसामध्ये पाऊस पडायच्या अगोदर बघा मोहाचं झाड आपल्याला माहीत आहे आणि नसेल तर मी ते मोहाचं झाड दाखवून देणार आहे मोहाच्या झाडाची फुलं त्याचा काय उपाय केला जातो आणि नंतर मोहाच्या फळांची एक भाजी केली जाते जी आपल्या शरीरामध्ये ऊर्जा वाढवते शक्ती वाढवते टॅमिना वाढवते आणि पॉवरफुल जबरदस्त असते ही भाजी आहे की ही भाजी खाल्ल्यानंतर आपलं शरीरातली कमजोरी जाऊन आणि पावरफुल शक्तिशाली माणसाचं टवटवीत चेहऱ्यावर टवटवी ते ताजी तवाणी होते तर बघा इथं मी उभा आहे इथं मागं हे आंब्याचं झाड हे आम्ही आमच्याकडे शेताकडे आलो होतो आता तुम्हाला मी इथं हे सगळं रान दाखवतो चला आणि मुळाचं झाडे दाखवतो आणि आपल्याला मोठ्या काढायच्या आहेत आणि मोठ्यांची भाजी कशी करायची रेसिपी सगळं माहिती पाहतो आपण या जंगलामध्ये फिरण्यासाठी आलेले आहोत हे आमच्याकडं असं भरपूर असं जंगल आहे बघा हा डोंगराळ भाग आहे आता दुपारची वेळ झालेली आहे ऊन पण खूप झालेलं आहे आणि तुम्हाला इथं बघा एक असं एक मुहाचं झाड दिसत आहे हे आहे मुवाचं झाड अशा प्रकारे मुवाचं झाड आहे याला मोहटे असतात तिकडं दुसरं एक मुवाचं झाड आहे तर आपण तिकडे जाणार आहोत मोठ्या काढायला इकडं इकडं खालच्या बाजूला एक झाड आहे तिथं मोठ्या काढायला जाणार आहोत तर बघा अशा ह्या पवन हा डोंगर असा हा जंगल असा आमच्याकडला परिसर आहे तर चला आपण आता इथं त्या मुवाच्या झाडाजवळ जाऊन आणि मोठ्या काढूया हे आहे मुवाचं झाड तर हे बघा असं झाड आहे याला खूप अशा बघा मोठ्या पण आलेल्या आहेत तुम्हाला इथे मोठ्या दिसत असतील तर चला आपण आता या झाडावरती चढूया आणि ह्या झाडावर चढून तुम्हाला मी ह्या मोठ्या दाखवतो ह्या मोठ्या आपल्याला तोडायच्या आहेत खुडून घ्यायच्या आहेत आणि मग आपण हे पाहा मित्रांनो आपण या मुवाच्या झाडावरती चढलेलो आहोत आणि झाडावरती चढून तुम्हाला मी हे मुवट्या कशा असतात हे दाखवतो बघा त्या मुवाला असे फळं येतात त्याला मोठ्या म्हणतात आणि याची भाजी केली जाते तर चला आपल्याला हे भाजीसाठी काढून घ्यायचं आहे तर बघा इथं भरपूर अशा मोठे आलेल्या आहेत बघा हे बघा अशा घोपर लोंबलेली आहेत डायरेक्ट हे तर मोठे आलेल्या आहेत आणि ह्या मोठे आपल्याला आता काढून घ्यायच्या आहेत भाजीसाठी आपण बघा मी तुम्हाला जे मुवाचं झाड दाखवलं त्या मुवाच्या झाडावर जाऊन आपण बघा ह्या मोठ्या काढलेल्या आहेत तर हे बघा अशा प्रकारच्या मोठ्या असतात त्याला हे बघा अशी पानं असतात आणि अशी फळं आलेली असतात तर याला मुहाच्या झाडाला हे अशी फळं येतात त्याला आमच्या भागामध्ये मोठ्या म्हणतात आणि याची सुपर अशी भाजी केली जाते तर बघा मी भरपूर मोठ्या काढून घेतलेल्या आहेत आता बांधलेल्या आहेत बघा या वक्षामध्ये एवढे घरी घेऊन जायचे आहेत आणि घरी गेल्यानंतर या फोडायच्या आहेत फोडून आपण वाळवून ठेवू हो शकता बाराही महिने याची भाजी आपल्याला उपयोगी पडते बाराही महिन्याची भाजी करता येते आणि ताजी सुद्धा फोडून लगेच भाजी, साथी भाजी साथी करून खाता येते तर बाराही महिन्यासाठी भाजीसाठी आपण हे साठा करून ठेवू शकता तर चला साठा कसा करायचा याची भाजी कशी करायची रेसिपी सकट कर माहिती आपल्याला ज्या रानामधून मोठे आणले होत्या नाही त्या आपण अशा प्रकारे फोडून घेतलेले आहेत बघा फोडून आणि असे त्याचे बारीक बारीक पीस करायचे बघा अशा प्रकारे ह्या फोडून घ्यायच्या ती फोडल्यानंतर याच्यामध्ये एक बी निघत आहे तर बघा ते बी आपल्याला इकडे टाकायचे हे बघा असं हे बी आहे हे बी काढून टाकायचं हे बी काढून टाकल्याच्या नंतर बघा फोडल्याच्या नंतर बघा असं बी निघत बघा हे बी काढून टाकायचं आणि हे जे आहे याचे बारीक बारीक पीस करून घ्यायचे आपल्याला भाजीसाठी तर बघा ह्या मोठ्या आपण बघा ह्या आणल्या होत्या भरपूर अशा तर या घरी आणल्यानंतर बघा आपण अशा फोडून घेतलेल्या आहेत आता ह्या आपण वाळवून ठेवू शकता वाळवून एक वर्षभर भाजी याची आपण खाऊ शकता वाळून वर्षभर चालू शकतात त्याचप्रमाणे याची वल्ली भाजी करता येते तर चला आता याच्या भाजीची रेसिपी आपण पाहूया हे पा आपण जी मोठ्या फोडून घेतलेल्या आहेत तर त्या मोठ्यांची अशी भाजी करायची आहे आणि ती भाजी आपल्याला पाण्यावर उकळून घ्यायची आहे तर अशा प्रकारे चांगल्या प्रकारे ही उकळून घ्यायची कमीत कमी पंधरा मिनटं ते वीस मिनटापर्यंत चांगली उकळून द्यायची उकळी आल्यानंतर ही भाजी खाली उतरून घ्यायची खाली उतरून घेतल्याच्या नंतर आपल्याला ही पाण्यामधून पिळून घ्यायची आहे जे शिज टाकलेलं होतं ते पाणी वेळून टाकायचं दुसरं चांगलं स्वच्छ पाणी टाकायचं त्याच्यामध्ये स्वच्छ प्रकारे ही भाजी आपल्याला पिळून घ्यायची आहे बघा आणि त्याच्यातलं पाणी पूर्णपैकी चांगल्या प्रकारे असं काढून टाकायचं काढून टाकल्याच्या नंतर बघा आपण इकडं चुलीवरती बघा कांदा टाकलेला आहे कांदा चांगला गरम होऊन द्यायचा इतका गरम होऊन द्यायचा का तो पूर्ण लाल होऊन द्यायचा लाल झाल्यानंतर आपण आपल्या इच्छेप्रमाणे तेल टाकू शकतो एक पळी दोन पळ्या चार पळ्या असं आपण तेल टाकायचं आहे कांदा आधी विस्तवावर गरम करून घ्यायच्या नंतर कांदा टाकायचा कांदा टाकल्याच्या नंतर त्याच्यावर आपल्याला ही भाजी टाकायची आहे किंवा आपण मीठ मिरची मसालेसुद्धा कांद्यावर टाकू शकता नंतर भाजी टाकू शकता किंवा आपण ही भाजी टाकायची आहे आणि अशी भाजी टाकली का नंतर आपण त्याच्यामध्ये बघा हे हळदी पावडर टाकायची आहे आणि हळदी पावडर टाकली का आपण हे बघा मिरची पावडर टाकायची आहे टाका हळदी पावडर मिरची पावडर मीठ आणि आपण कांदा लसूण मसाला वापरू शकता किंवा इतर मसालेसुद्धा ह्या भाजीमध्ये आपण वापरू शकता बघा हे आता मीठ टाकलेलं आहे आम्ही फक्त मीठ मिरची हळद तेल कांदा याच्यावर गरम करून भाज्या खातो आणि शक्यतो कांदा लसूण मसाल्याचा आम्ही वापर करतो तर आपण सुद्धा कांदा लसूण मसाला टाकू शकता आणि इतर दुसरे मसालेसुद्धा ह्या भाजीमध्ये टाकू शकता खूप टेस्टी खूप सुंदर आणि खूप चांगल्या प्रकारे अशी ही भाजी होते तर बघा याच्यामध्ये फक्त उकडून घ्यायची आहे पिळून घ्यायचे आहे आणि तेल कांदा मसाल्यावरती गरम करून ही भाजी आपण खाऊ शकता तर असते थोडेसे झाकण मारायचं आहे याच्यावर झाकण मारून थोडे वाफाळून द्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे ही भाजी अशी गरम करून घ्यायची आणि गरम झाल्यानंतर ही भाजी आपण खाव खाऊ शकता आता बघा बघा इथं आपण ही भाजी खाऊ शकता काय झाली भाजी